disconnected. तीन षटकांचा सामना आहे. उमेश मात्र काय रणनीती असणार आहे, काय वाटते तीन षटकांमध्ये काय कितपर्यंत मजल मारू शकतो विदिशा ऐरोली संघ? बघा आता संध्याकाळचं सत्र आहे, पुष्पक सूर्य अस्ताला चाललाय, पक्षी घरट्याकडे आपल्याकडे प्रस्थान करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेणं हा स्वाभाविकच आहे, कारण मगाशी सुद्धा असाच प्रयत्न दिविशा इलेव्हन ऐरोली टीमनं केला होता की ज्यावेळेस गोठवली इलेव्हन टीमच्या विरोधामध्ये ते लढत होते, टॉस जिंकला, बॅटिंग केले आणि एक चांगला स्कोर उभारला. आता या तीन षटकामध्ये जरी 30 पेक्षा जास्त धावा आल्या तर मात्र एक फायटिंग स्कोर तयार होईल या मॅचमध्ये. 30 पेक्षा जास्त झाले तर कठीण जाईल गजानन तुर्वे या टीमला. नक्कीच संध्याकाळचा शो आपण बघतोय आणि संध्याकाळी आपण बघतो चेंडू हा ट्रॅव्हल होत नाही जास्त, हवा देखील येथे थांबली जाते, कारण चारही बाजूला आपण बघतोय बिल्डिंगचं येथे हे जंगल आता येथे उभं झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि हा मधोमध तर पंचांचा इशारा येतो आहे, अनुभवी पंच शांतीनाथ पाटील स्ट्राईकला आणि स्क्वेअर लेग पंच बंटी. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक अजित घेऊ देतो आहे, कारण आपण बघतोय फायनलचा हा तीन षटकांचा सामना खेळवला जातोय. एक इनिंग नंतर आम्ही याच्यावर चर्चा करणारच आहोत, कारण अति महत्त्वाचा हा विषय आहे, कारण फायनलचा सामना 5 षटकांचा अपेक्षित असतो परंतु आपल्याला आज वेळ अनुभवी 3 षटकांचा खेळावा लागतोय. त्याला पहिलाच बॉल अजितचा, यावेळेस पास स्वीपचा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट गॅपमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या अगदी दिशेने आणि पह पंच सांगतायत चौकार येतोय. पहिल्याच बॉलवरती अगदी गोड बातमी आलेली आहे दिविशा ऐरोली टीमसाठी पुष्पक, कारण चौकार आलाय अजिंक्य लाडूच्या बॅटमधून. सुरुवात महत्त्वाची आहे कारण धावसंख्याची गोलंदाजीची टाकणं 18 चेंडूंची आणि 18 चेंडूमध्ये 40 पर्यंत मजल मारावी लागेल. उमेश काय वाटतं? नक्कीच 30 ते 40 या दरम्यान स्कोर झाला तर मजा येईल या मॅचमध्ये, कारण दोन्ही संघ हरमाना. यावेळेस पण चांगला बॉल पंचांकडे लाऊडली अपील केली जाते, अगदी थोडासा लोअर फुलटोस होता, डीप होणारा बॉल असं वाटते की फुलटोस बॉल आपण मारू शकलो नाही, परंतु क्रिकेटमध्ये कठीण असतं हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करत असताना. आणि आपण बाहेरून काही म्हणू शकतो परंतु हे मराठीमध्ये एक मन आहे, ज्याची जलते त्यालाच कळते. पुष्पक पुढचा बॉल अजितचा, टीमची धावसंख्या 4, 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर. ओहो पुन्हा एकदा पहा डीप होणारा फटका, थोडासा बॅटची कडा घेतली, स्कोअर ऑफ द विकेट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच जवळजवळ अडवला आहे हा बॉल, त्यामुळे 1 रन मिळेल अजिंक्य लाडूला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 5. आता थोडासा पुनरागमन करतो अजित, कारण पहिल्या बॉलवरती चौकार खाल्यानंतर दुसरा बॉल त्यानं डॉट टाकलेला आहे आणि तिसऱ्या बॉलवरती सिंगल, म्हणजे 5 रन आल्यात, म्हणजे सुरुवात आता चांगली केलेली आहे गजानन तुर्भे या टीमनं पहिल्या ओव्हरमध्ये. 3 ओव्हरची ही ग्रँड फिनाले, मेगा फायनल, थरार, पदलालित, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अभेद फली भेदनारी विवरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा, अर्थातच स्वर्गीय डी आर पाटील आणि स्वर्गीय भोलानाथ पाटील स्मृतीचषक तुम्ही पाहत आहे. पहा पंच सांगतायत लेग बाईट्स, सिग्नल करतायत, म्हणजे हा बॉल अगदी पॅडला लागलाय, पॅड नाही आहे परंतु पायाला लागलाय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं म्हणतात, परंतु इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बॅट अँड पॅड पायाला बॅटला लागलाय असं म्हणू शकतो, परंतु इथे पॅड नाही आहे, पॅडची सुविधा नाही आहे. सिंगल आली लेग बायच्या स्वरूपामध्ये, फुलटोस, आता फुल टोल भरावा लागेल हा फुल टोल, परंतु पंच सांगतात 1 रन, कारण जी चेंडूची लाईन होती ते डिक्लेअर झोनमधून गेली, त्याच्यामुळे 1 रन मिळाली रुपेश सोंडकरला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 7-7, 5 बॉलचा खेळ संपलाय.
दरमियान यठिकाणी आमचे युवा नेते आदरणीय श्री निशांत भोलानाथ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे। त्यांचा मी कमेंट्री बॉक्सच्या वतीनं आणि गजानन मित्र मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पुष्पक। धाबांचा जो फ्लो होता तो धाबांचा फ्लो आता मंदावलेला आहे। जो फ्लो आहे तो अजित चव्हाणनंच ब्रेक केलाय। काय म्हणशील पुष्पक अजित चव्हाणच्या गोलंदाजीच्या बाबतीत? नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता असं वाटलं की ह्या षटकामध्ये नक्कीच दहाच्या पुढे धावसंख्या उभारू शकतं, परंतु अजितने कमबॅक केलं, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि ब्लॉकळ पद्धतीची जी गोलंदाजी होती त्या प्रकारचे चेंडू मात्र टाकले, अजिंक्यला आणि थांबवली। जी रणनीती आखली होती ऐरोली संघाने तिथे मात्र कुठेतरी थांबवण्यात यश आलं अजित याला। हो, कॅपिटलाइज करता आला नाही स्कोर पुढे। हा गोलंदाज अगदी फ्रेममध्ये आहे। यावेळेस पार रॅकेट शॉट अगदी अपीश केलेला आहे, परंतु पॉइंटला डी पॉइंटला झेल टिपला फलंदाज बाद। जी विकेट महत्वाची होती, जी विकेट पाहिजे होती गजानन तुर्बे या टीमला, ती विकेट आता प्राप्त करून दिली। सचिन साऊ पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केलेली आहे। थोडासा आपटी बार आपण म्हणू शकतो, टप्पा थोडासा आपटला, शॉर्ट ऑफ वुडलेन बॅकफुटर जात असताना स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि थोडासा अपीश खेळला। वैभवकडून नवीन बॅटर बाबू कांबळे, क्रिकेटचा बाहुबली, थोडासा इंजोर्ड आहे। मगाशी झेल घेताना थोडीशी त्याच्या फिंगर्सला दुखापत झाली, परंतु फस्टेशन करून पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलाय खेळण्यासाठी। दुसरा बॉल सचिन साऊचा बाबूसाठी। यावेळेस पा शॉर्ट ऑन पूल कॅपमध्ये आहे पटका, एक टप्पा घेत ओव्हर द रोप, बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय। काऊ कॉर्नरच्या वरून ठोकलाय बाबू कांबळेने चौकार। बघा चांगली फटकेबाजी पाहायला मिळते, कारण आक्रमकता सातत्याने पाहायला मिळते आपल्याला बाबूच्या फलंदाजमध्ये। धावसंख्या पोहोचली ती 11 11 धावा स्कोर कार्डवरती। धावा जमवावे लागतील या मॅचमध्ये, कारण सेकंड इनिंगमध्ये बॅटिंगसुद्धा चांगली आहे गजानन तुर्बे या टीमची। असा सामना संध्याकाळी 17 अगदी संदीप प्रकाशामध्ये रंगला। सेमीफायनलचा थ्रू द कव्हर एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि पहा कॅपमध्ये बॉल, बॉल सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो। बाबू कांबळेनं आता हात खोलायला सुरुवात केलेली आहे पुष्पक। बाबू कांबळे आले आल्या त्यानं दोन तिन्ही घेर तोडलेले आहेत। चौथ्या गेअरवरती गाडी चालवते, फर्स्ट गेअर तोडलाय, सेकंड गेअर, थर्ड गेअर तोडलेला आहे, आता चौथ्या गिअरवरती सुरू केलेली आहे आपली गाडी। टीमची धावसंख्या 15। पुन्हा एकदा सचिन साऊच्या विरोधामध्ये आक्रमण बाबू कांबळे यांचं। पुन्हा शॉर्ट बॉल, आता संधी आहे। गौरव येतो बॉलच्या खाली, जजमेंट चांगला आहे गौरवचं, वय वर्ष 15 ना, काय अगदी फिअरलेस फिल्डिंग केलेली आहे, खूप चांगला झेल फलंदाज बाबू कांबळे बाद। आणखीन एक विकेटचं पतन झालेलं आहे, आणखीन एक धक्का। बाबू कांबळे तंबूच्या आश्रयाला परतलाय झेलचीच्या स्वरूपामध्ये, आणखीन एक विकेट प्राप्त केली सचिन साहून। जरी दोन चौकार खाले तरी सुद्धा चांगली गोलंदाजी मी म्हणेन पुष्पक, कारण त्यांना दोन विकेट प्राप्त केलेले आहेत। पहिला गडी अजिंक्य दाडूला बाद केला, आता मात्र हा डेटर फलंदाज त्यालाही परतलाय। म्हणजे जरी रन आल्या तरी मात्र त्याने विकेटच्या जोरावरती चांगली बॉलिंग केलेली आहे। नवीन बॅटर राजू त्याने मागच्या मॅचमध्ये अगदी चिंधड्या केल्या होत्या गोठोली 11 या टीमच्या, कारण गोठोली 11 सुरुवात चांगली केली होती, विकेट प्राप्त केले होतं। त्यानंतर राजूवाला आणि राजूनं हैदोस केला मैदानामध्ये, एक सायक्लोन निर्माण केला होता, परंतु या मॅचमध्ये काय करेल। 15-2 सध्या परिस्थिती आहे डिव्हिजन 11 ऐरोली टीमची। गोलंदाज तयार सचिन साऊ ओव्हर नंबर 2 पुढचा बॉल टाकण्यासाठी त्याचा सज्ज। ओहो फटका फसलाय, परंतु तिथे मिड ऑफ नाहीये, स्वतः फॉलो थ्रू मध्ये। वा, कपिल देव निखनची आठवण करून देणार हा झेल। 1983 वर्ल्ड कप मध्ये असा झेल विविन रिचर्डचा टिपला होता कपिल देव निखन उलट दिशेने आणि तीच आठवण झाली, खूप चांगला झेल। 0-0 राजू बाद।
काय म्हणशील पुष्पक, तीन झटके दिलेले आहेत. नक्कीच कम बॅक करतोय गजानन संघ असं म्हणायला हरकत नाहीये, कारण बाबूने बघितलं आपण की जी सुरुवात केली होती, दोन चौकार लगावले होते, नक्कीच कुठेतरी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न त्याने केला होता. परंतु आता थोडासा अडचणीत आलेला दिसतोय ऐरोली संघ, कारण दोन महत्वाचे धुरे मात्र तंबूत परतताना दिसत आहेत. दोन गडी बाद तीन गडी बाद झालेले येत आहेत आणि धावसंख्या मात्र स्थिरावली आहे ती 15 वर. येथे मात्र पूर्णपणे श्रेय सचिनला जातोय. बरोबर, 15 वरती दोन विकेट गमावलेले आहेत, कारण 15 वरती पहिला बाबू कांबळे अजिंक्य लावडा बाद झाला, त्यानंतर बाबू कांबळे बाद झाला. आता नवीन फलंदाज कैलास मकसूद, तीन झटके दिलेले आहेत. ओहो, स्विंगिंग यॉर्कर, टोक रशर यॉर्कर, काठी काढली आणि स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या पाहिजे बजेल सचिन साऊ साठी. हॅट्रिक संपादन केलेले आहे मित्रांनो या गोलंदाजांना. काय गोलंदाजी, हा चेंडू जर स्पीडोमीटर असला असता पुष्पक, तर कदाचित कदाचित 140 पेक्षा वर असला असता. नक्कीच असला असता, कारण की मला वाटतं 0.5 सेकंदाच्या फरकामध्ये चेंडूने मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय. अगदी प्रचंड वेग, प्रचंड वेग. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मित्रांनो 20 सप्टेंबर 1982 तो दिवस, त्या दिवसामध्ये पाकिस्तान मुलखातला जलाउद्दीन या गोलंदाजाने हॅट्रिक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये घेतली होती. इथे हॅट्रिक संपादन केली दुसरी सचिन साऊनं. 2 षटकं संपली, टीमची धावसंख्या 15. आदरणीय उद्योजक हेमचंद म्हात्रे साहेब यांचं आगमन होतं आमच्या मंडळातर्फे, त्यांचं हार्दिक स्वागत. अजित येतोय पुढचा चेंडू, येते रुपेशने खेळून काढलाय, फटका चांगला होता परंतु घोषित क्षेत्र असल्या कारणामुळे फक्त एकच धाव तिथे मिळणार आहे. धावसंख्या पोहोचते ती 16 वर. आता मात्र वादळ जे येणार होतं मैदानामध्ये ऐरोली संघाकडून फलंदाजी करताना कुठेतरी थांबलंय असं म्हणायला हरकत नाही आहे उमेश म्हात्रे. हो नक्की नक्की, अगदी बरोबर आहे पुष्पक. जो धावांचा फ्लो होता तो फ्लो ब्रेक करण्याची कामगिरी मी म्हणेन सचिन साऊने केलेली आहे. अगदी खूप चांगलं कार्य या मॅच मध्ये केलं सचिन साऊन. पहा ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळेल आणि सिंगल बरोबर. आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 17. बघा उमेश म्हात्रे, निशान पाटील आलेत आणि आता मात्र नक्कीच त्यांनी ATM बाहेर काढले, कारण येथे सचिन साऊ साठी 3 विकेटसाठी 1000 रुपये आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. बघा खेळाडूंचा उत्साह वाढत आहे घरच्या मैदानामध्ये घरची टीम खेळताना. आता मात्र फटका चांगला आहे, तेथे आपण बघतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये गॅदर करीपर्यंत एकच दुसरी धाव, पूर्णपणे चपलता पाहायला. बघा तालमेल महत्वाचा असतो, एक धाव जोरकसपणे पूर्ण केल्यानंतर काहीतरी अडचणीत येतो क्षेत्ररक्षक, तेव्हा मात्र दुसऱ्या बाजूचा जो फलंदाज असतो तो अंदाज घेतो आणि लगेच कॉलिंग करतो की दुसरी धाव आपल्याला पूर्ण करायची आहे. हा कॉलिंग आणि हा तालमेल खूप महत्वाचा असतो उमेश म्हात्रे. हो अगदी बरोबर आहे, पहिली धाव तुम्ही जोराने घ्या, फिल्टरवरती प्रेशर येईल, असंच होतं. पुढचा बॉल अजय चव्हाणचा, यावेळेस फटका चांगला आहे, अगदी बॅटच्या मध्ये घेतला बॉल आणि बॉलला पाठवला स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल सीमारेषा पलीकडे सहा रनसाठी. बघा बऱ्याच वेळानंतर हा षटकार आलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड, कारण कुठलीही हालचाल तिथे नाहीये, चेंडू आणण्याची वाट बघितली आणि टायमिंग महत्वाचा होतो आणि स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला आला, टक करून चेंडू सरळ षटकाराच्या दिशेने. उमेश म्हात्रे, अगदी पदलाली ते नव्हतं पाहिजे तसं, परंतु चेंडू यायची वाट पाहिली त्यानं आणि त्याला भिरकावून दिलाय. पहा टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 25-25. शेवटचं षटक मैदानामध्ये, संदीप प्रकाशाला आता सुरुवात झालेली आहे. गोलंदाज तयार अजय चव्हाण, फटका चांगला आहे डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे रवी, चांगला प्रयत्न परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल जास्त अनइव्हन्स बाउन्स झाला, त्याच्यामुळे बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला 4 रन. आता रुपेश सोनकर एक हाती किल्ला लढवतोय मैदानामध्ये आणि या 4 रनच्या मदतीनं आता रन झालेला आहे स्कोरबोर्डवरती 29-29. रन आता यायला लागलेले आहेत, 15 वरतीच गाडी थांबली होती दिविशा ऐरोली या टीमची, परंतु आता ती गाडी रिपेअर केली रुपेश सोनकरनं आणि पुढे गेली. यावेळेस पहा फटका चांगला आहे, लॉंग ऑफला डीपमध्ये इलिव्हेशन सुद्धा चांगलं झालेलं आहे आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून उडवला आहे बॉल सीमारेषा पलीकडे,
शेवटच्या बॉल वरती षटकार आलाय अशा पद्धतीने पहिला डाव संपला आणि पहिला डाव संपत असताना चार गडी बाद 35 धावा बनवलेले आहेत. 36 रनचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे गजानन तुर्बे या टीमच्या समोर. 36-2. बघा मगाशी म्हटलं होतं मी कारण 36 धावा आणि आता अंधार सूर्य देवता थांबलेला नाहीये आपल्यासाठी. परंतु अशा प्रकारचं क्रिकेट मला वाटतं उमेश म्हात्रे पहिल्या जमान्यामध्ये जर आपण बघितलं तर 8 सकाळी सामना सुरू व्हायचा. आठवत आहे आपण जेव्हा ज्या वेळेला टुर्नामेंट्स खेळायला जायचो. आता मात्र ते इम्प्लिमेंट रायगड आणि भिवंडीमध्ये पाहायला मिळतंय परंतु नवी मुंबईमध्ये पाहायला मिळत नाही. कारण मगाशीच साईनाथ पाटील यांच्याशी चर्चा करताना तो विषय निघाला होता की पहिले जे सामने व्हायचे 8 25 ओव्हरचे व्हायचे आणि ते वेळोवेळी वेळेत सुरुवात होऊन वेळेत संपायचे सुद्धा. हो अगदी बरोबर. आणि शेवट असा जर अंधार पडला तरीही षटक कमी करण्याची मुभा नव्हती. म्हणजेच 12 सामना पहिला सकाळी सुरू झाला तरी शेवटचा सामना सुद्धा 12 राहील. 8 झाला तर 8 आहे. म्हणजे शिस्त असायची, डिसिप्लिन असायची आणि सकाळी 8 पहिला बॉल पडायचा. आपण पाहतोय की साईनाथ पाटील, ललित म्हात्रे आहेत, पीडी बाबा आहेत, त्यांना भरपूर क्रिकेट खेळलेला आहे. शेतामधला क्रिकेट, ग्राउंडमधला क्रिकेट आणि आम्ही छोटे असताना त्यांची जवळून बॅटिंग पाहिलेली आहे. साईनाथ पाटील म्हटलं की सिंगल डबल कशा चोरल्या जातील धावा हा खेळाडू नेहमी बघायचा. धावांचं भुकेला हा खेळाडू असे लिजेंड खेळाडू. बरं वाटतं ज्या वेळेस आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पुष्पक समालोचन करतो आणि आपल्या समवेत जे लेजंड खेळाडू बसतात तेव्हा मात्र एक मजा असते. बरं वाटतं, काहीतरी मन शांत होतं पुष्पक. नक्कीच. आणि मी डाव्या बाजूला बसलेत आदरणीय जगदीशजी पाटील साहेब. आम्ही आदर आपण त्यांना लाडाने नाना हाक मारत असतो. उत्कृष्ट गोलंदाज आहेत रामतुणू संघाचे. हो अगदी बरोबर. जगदीश पाटीलच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही कॉलेज क्षेत्रामध्ये ज्यावेळेस मॉडर्न कॉलेजला होतो तेव्हा लेदर चांगला खेळायचा, खूप चांगला खेळ. आज खरोखर मी मागे सकाळी पण उल्लेख केला साई दादा की तुर्बे गावाला क्रिकेटची पंढरी का म्हटलं जातं की तुर्बे गावाला हे रत्न भेटलेले आहेत क्रिकेटचे. जाऊया मॅचकडे. पहिला बॉल राजूचा आणि पहिलाच बॉल इथे डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन क्लिअर करणारा हा रवी म्हात्रेच्या बॅटमधून येतोय चौकार. मजा येईल या मॅचमध्ये पुष्पक. जरी धावा असल्या 36 तरी रवी म्हात्रेची जर बॅट बोलली तर मग रात्र असो की संध्याकाळ असो फरक पडणार नाहीये. बघा हाच प्रेशर बिल्ड करून ठेवावा लागेल फलंदाजांना कारण 36 धावांचं माफक म्हणता येणार नाहीये. परंतु पूर्ण करायचं, पेलायचं आहे, विजयाच्या दारी पोहोचायचं आहे. तर अशा प्रकारची फटकेबाजी नक्कीच करावी लागेल. का फटकाय? व्हॉट अ कॅच! ऍब्सोल्युटली ब्रिलियंट, ब्रिलियंट, ब्युटिफुल, क्लेवर, क्लेवर. दिस इज अ क्लेवर कॅच. खबर पॉइंटला काय झेल डिपलाय. पहा, पाहत राहिला, आश्चर्यचकित झालाय, सरप्राईज. रवी म्हात्रेला विश्वास बसत नाहीये. व्हॉट अ कॅच! पुष्पक काय म्हणजे? नक्कीच विश्वास बसणार नाहीच आहे कारण फटका चांगला होता, घर बनवलं होतं, थोडीशी जागा बनवली होती, बॅकफूटला आला होता, पंच केला. मात्र आपण वायडीशच्या मिड ऑफच्या आपण क्षेत्रामध्ये बघितलं तर मला वाटतं थोडासा वेळ भेटलाय तिथे क्षेत्ररक्षकाला आणि अचूक झेल तिथे टिपलाय. मोठा मासा नक्कीच जाळ्यात अडकलाय उमेश. हो, पंच चांगला होता पंच, परंतु ती जी छेद होती ती भेद म्हणजे जे गॅप होती ती भेदू शकला नाहीये. थोडासा अपिश जर खेळला असता तर कदाचित त्याच्या वरून गेला असता. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही आहे. आपण बोलतोय अगदी सहज बोलून जातोय परंतु मैदानामध्ये काय फजिती होती ते त्यांनाच माहिती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित चव्हाण. यावेळेस पहा पुन्हा एकदा फटका बसलाय तो शतरक्षक. पहा 30 सर्कलच्या बाहेर येऊन झेल टिपतोय. खूप चांगला झेल, अप्रतिम झेल टिपलाय आणि आणखीन एक धक्का लागतोय गजानन तुर्बे टीमला. 0 अजित चव्हाण बाद. रवी म्हात्रेनं सुरुवात चांगली केली होती. बघा आरमान जातोय, नवीन फलंदाज जातोय. 2 तंबूत परतल्यानंतर रवी आणि आपण बघितलं अजित चव्हाण हे 2 तंबूत परतल्यानंतर चांगली सुरुवात केली होती. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता. मला वाटतं रवीचं थांबणं आणि पार्टनरशिप बिल्ड करणं, पार्टनरशिप वाढवणं महत्वाचं असेल उमेश म्हात्रे. अगदी बरोबर आहे. ज्या वेळेस तुम्ही धावांचा पाठलाग करता, एखादी फायनल सेमीफायनल खेळता, त्यावेळेस मात्र एक पार्टनरशिप पहिल्या गडासाठी चांगली बिल्ड झाली तर मात्र जे बाकीचे फलंदाज आहेत त्यांच्यावर प्रेशर येत नाही आहे. परंतु इथे पार्टनरशिप झाली नाही आहे तसं दिसत नाही पुष्पक. ओहो, आणखीन एक चांगला बॉल, स्वीपचा फटका. स्ट्रोक सिलेक्शन चुकीचं झालं.
अरमान बॉल थोड़ा सा खाली रहा अरमान साठी सरल गया विकेट कीपर हाथा मे आता डॉट बॉल आला राजू ने पुनः आगमन के लिए कारण पहला चेंडू चौकार खाल्यानंतर कमबैक करना क्रिकेट मध्ये कठिन असतं परंतु ते राजू ने करून दाखवले आहे दोन झटके दिलेत आता मात्र चांगला फटका गैप मध्ये अजिंक्य लाडो पहा किती धावतोय 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 परंतु शर्यत जिंकलेली आहे चेंडूने बॉल सीमारेषेच्या पलीकडे प्राणांची आहुती द्यायला खेळाडू तयार असतो पुष्पक अजिंक्य लाडो बद्दल काय सांगशील बघा अजिंक्यने चांगली सुरुवात म्हणजे आतापर्यंत चांगला खेळ दाखवताय आणि पंच कळवतायत बॉल लास्ट बॉल वन टू गो अजूनपर्यंत एक चेंडू शिल्लक आहे संघ मात्र पोहोचला आहे तो आठ वर अजूनही एक बॉल शिल्लक आहे या बॉल वरती बाउंड्री किंवा षटकार आला तर मात्र जो टार्गेट आहे तो सेफ होईल थोडासा प्रेशर तो दबाव आहे तो थोडासा रिलीज होईल गजानन तुर्पे टीमचा ओहो चांगला अवे फ्रॉम द बॉडी थोडासा दूर खेळलाय दूर टाकला बॉल आणि बॉल बीट करून चालला सरल विकेट कीपरच्या हातामध्ये शेवटचा बॉल डॉट आलाय पहिल्या ओव्हरचा खेळ संपला टीमची धावसंख्या दोन गडी बाद आठ आता बारा बॉल आणि बारा बॉल मध्ये करायचे आहे सत्तावीस धावा पुष्पक काय सांगशील बारा सत्तावीस प्रेक्षकांची अगदी प्रचंड गर्दी आणि या अठ्ठावीस पाहिजे माफ करा बारा बॉल अठ्ठावीस धावांची गरज प्रेक्षक पहा अगदी स्पर्धेचा अगदी मनमुराद आनंद लुटतायत क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं सलग दोन दिवस टेलिकास्ट पाहिलं आणि घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा माझा सप्रेम नमस्कार हार्दिक स्वागत आहे त्यांचं पुष्पक हे सर चौदाच्या सरासरीने येथे धावसंख्या जमावी लागेल परंतु एक चांगला गोलंदाज रुपेश डावखुरा गोलंदाज येथे फटका मात्र चांगला क्षेत्रक्षण तितका चांगला होत आहे आणि डायरेक्ट हिट आणि बाद महत्वाचा धुरा ज्याच्या खांद्यावर जबाबदारी होते तो रितेश मात्र बाद होतोय आणि तंबूच्या दिशेने येतोय नक्कीच दबाव पडला असेल आता गजानन संघावर उमेश मात्रे हो अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आता टेन्शन वाढले जो महत्वाचा फलंदाज होता रितेश मात्रे ज्याच्याकडून अपेक्षा होत्या ज्याच्याकडून आशा होत्या त्या आता शबिरल झालेल्या आहेत कारण रन आउट बाद झालेला आहे धाव घेण्याचा प्रयत्न कॉलिंग होता रितेशचा परंतु तो पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला नाही आहे अचूक नेमबाजी दाखवली डायरेक्ट हिट केलाय आणि फलंदाज आणखीन एक विकेटचं पतन झालेलं आहे अकरा बॉल अठ्ठावीस करायचे आहेत आता लक्ष कठीण होत चाललंय कारण पहा आता संधी प्रकाश झालेला आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस अशा कंडिशन तयार होतो परिस्थिती निर्माण होते पुष्पक त्यावेळेस मात्र फलंदाजांना याचा फटका बसतो कारण एक्झॅक्टली बॉल जेव्हा पिचिंग केला जातो त्यावेळेस मात्र क्लिअर दिसत नाही आहे त्यावेळेस पहा फटका चांगला आहे अजिंक्य लाडो अभेद्य पहाडासारखा तिथे उभा आहे त्याच्याकडून होणार नाही चूक खूप चांगला झेल आणि फलंदाज बाद आणखीन एक विकेटचं पतन झालंय आता अरमानला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला म्हणूनच मी म्हणेन ज्यावेळेस पुष्पक ज्यावेळी टॉस जिंकला होता मगाशी आपण चर्चा केली की बॅटिंग करण्याचा निर्णय याच्यासाठी फायद्याचा असतो संध्याकाळच्या सत्रामध्ये हवा अगदी विरल होते त्यानंतर बॉल ट्रॅव्हल होणं अवघड जातं हा जर अरमानचा जो फटका आहे तो दुपारी जर तीनच्या आसपास दोनच्या आसपास असला असता तर कदाचित तो बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला असता म्हणूनच त्यांनी बॅटिंग घेतली टॉस जिंकल्यानंतर एक सार्थ निर्णय ठरवलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन साहू ज्याने या स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक संपादन केली रोशन आहे नॉन स्ट्रायकिंग इनला रुपेशचा पुढचा बॉल यावेळेस पा मला फरक पडणार नाही का काय अजिंक्य लाडो इथे षटकार आहे प्रेक्षक सांगतायत झेल सोडल्यानंतर पहा बॉल अगदी त्या भिंतीवरती आदललाय असं प्रेक्षकांचं मत आहे त्यामुळे पंचांचा इशारा येतोय षटकार आणि या षटकारानं पाहता स्कोरबोर्डवरती नजर मारूया पुष्पक किती झाला स्कोर चौदा म्हणजे अजूनही किती बाकी आहेत नऊ बॉल मध्ये बावीस स्विंग इन द मिस हा चेंडू डॉट म्हणजे आठ बॉल मध्ये आता बावीस करायचे आहेत आठ बॉल बावीस धावा या दोन बॉल मध्ये एखादा मोठा फटका पाहिजे
गजानन तुर्भे या टीमला तर कमबॅक होईल या मॅच मध्ये। ओ स्लॉग स्वीप, स्लॉग स्वीप केला, व्हॉट अ शॉट, अफलातून खेळ, सचिन साऊच्या बॅट मधून बॉल सीमापार, षटकार। उमेश भाऊ एकच म्हणायला लागेल, घुटना टेक तमाशा देख, काय फटकाय, जबरदस्त फटकेबाजी, खरोखर नियतीला सुद्धा मान्य नाहीये। पहा आता देवाने सुद्धा आपली प्रार्थना ऐकलेली आहे, फ्लड लाईट सुरू झालेली आहेत, थोडस उजेड काय होणार, परंतु बेनिफिट आहे बॅटर साठी। बघा ही टूर्नामेंट डे नाईट म्हणायला हरकत नाहीये। सात बॉल, सात बॉल मध्ये आता करायचे आहेत विजयासाठी, सोळा धावा, मॅच ऑन झालेली आहे। यावेळेस पाऊन दिया, परंतु फटका फसला, जिंकला बॉलच्या खाली, काय फटकेबाजी होती, परंतु बॅकफुटेड पंच आपल्याला पाहायला मिळाला, एलिव्हेशन मिळालं नाही या फटक्याला, आणि सचिन साऊ झेलचीतच्या स्वरूपामध्ये बाद होतोय। आता सहा बॉल करायचे आहेत, सोळा रन, सहा बॉल सोळा धावांची आवश्यकता, हृदयाचा आता ठोका वाढलाय प्रत्येकाचा, धगधग करते ही मॅच। नवीन फलंदाज मनोज, परंतु स्ट्रायकिंग इला आता रोशन आहे, ज्याने पहिली मॅच अगदी षटकार मारून आपल्या संघाला विजय संपादन करून दिला होता। सहा बॉल सोळा, पुष्पक काय म्हणशील, कंडिशन कशी आहे मॅच मध्ये? कंडिशन अशी आहे की बघा, रोशनकडे ताकद आहे आणि रोशन करू शकतो, परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ द चान्स, काहीही घडू शकतं मैदानात, त्याच्यामुळे भविष्यवाणी करणे चुकीचं ठरू शकतं, त्याच्यामुळे सहा चेंडूवरच आपण सांगू शकतो की काय घडेल। हो अगदी, भावनांचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे, संधीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे। शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज विशाल, पहिलाच बॉल पडल्यानंतर पहा सोडून दिलाय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय, म्हणजे आता करायचे आहे सहा बॉल पंधरा धावा। मी मगाशी उल्लेख केला, भावनांचा खेळ म्हणजे क्रिकेट, ज्यावेळेस एखादा संघ हरतो त्यावेळेस मात्र त्या संघामध्ये दुखाची भावना निर्माण होते, आणि ज्यावेळेस एखादा संघ जिंकतो त्यावेळेस त्या संघामध्ये सुखाची भावना निर्माण होते, म्हणूनच भावनांचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे। डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑनला शतरक्षक आखे डीपमध्ये अजिंक्य लाडो, दुसऱ्या रनचा प्रयत्न परंतु फिरला आहे, प्रयत्न थांबवला रोशननं, रिटर्न आला रोशन, एकच धावावरती समाधान। आता पाच बॉल करायचे आहेत, चौदा धावा, एक मोठा फटका पाहिजे। स्ट्रायकिंगला आता नवीन बॅटर मनोज, पाच बॉल चौदा धावांची आवश्यकता। जशी मॅच प्रेक्षकांना हवी होती, जशी फायनल प्रेक्षकांना हवी होती, तशी फायनल आता बघायला मिळते, पैसा वसूल सामना। पाच बॉल चौदा हे समीकरण विजयासाठी। ओहो फटका फसलाय, थोडीशी गती कमी केली होती, स्लो गतीनं टाकलेला बॉल, बॅटचा स्विंग अगोदर झाला मिमनेन पनोजचा, त्यामुळे बेट करून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये। आता चार बॉल करायचे आहेत, चौदा धावा, चार बॉल चौदा। यावेळेस बाप पुलरलेचा बॉल खोलवर टप्प्याचा, ऑन साईडला फक्त दिशा दिली, मिड विकेटला राजू आहे, भरपूर वेगाने बॉल वरती आलेत, फक्त एकच रन। आता तीन बॉल तेरा धावांची आवश्यकता, तीन तेरा कुणाचे वाजतील या मॅच मध्ये बघायचं आहे। तीन बॉल तेरा धावा, एक मोठा फटका, हा बॉल महत्वाचा आहे पुष्पक, या बॉलवर मोठा फटका आला तर मात्र कमबॅक होईल गजानन तुर्भे टीमचं। नाही नाही, मोठा फटका नाही आहे, बॅटची कडा, कारण चांगली गोलंदाजी होते विशालकडून, रूम देत नाही आहे, कुठल्याही फलंदाजाला रूम देत नाही आहे, हात खुलू दिले नाही आहेत। आता दोन बॉल करायचे आहेत, बारा धाबा, दोन षटकार, या बॉलवरती षटकार आला तर प्रेक्षकांची ट्विस्ट वाढेल, मजा येईल प्रेक्षकांना, परंतु पहा गती कमी केली, इथे डॉट बॉल म्हणजे एक बॉल बारा। आता मात्र औपचारिकता या मॅचची राहिली असं म्हणायला हरकत नाही पुष्पक, नक्कीच बघा प्रेक्षक उठून चाललेत, अजूनपर्यंत एक चेंडू टाकायचा आहे, कारण जी अवस्था आपली वर्ल्ड कपला झाली होती, विश्वचषकाला जी परिस्थिती प्रत्येक भारतीयाची झाली होती, ती परिस्थिती आज बघा, आपला संघ हरताना आपण बघतोय, पण हार जीत होत असते त्यालाच म्हणतात क्रिकेट, आणि अखेर दिनिशा ऐरोली संघाने मात्र गजानन मित्र मंडळ आयोजित या चषकावर आपलं नाव कोरलं, त्यांचं हार्दिक हार्दिक
हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड दिविशा ऐरोली. यस स्पर्धेतला चॅम्पियन संघ ठरलेला आहे फायनल.